हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण अंडा तवा मसाला कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी इथे दोन अंडी उकडवून घेऊन त्याचे असे दोन कापं करून घेतलेली आहेत। आधी आपण वाटप तयार करून घेऊयात। तर त्यासाठी एक हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात। छोटासा आल्याचा तुकडा मी बारीक कापून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर भरपूर सारी, त्यानंतर 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेऊयात व एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तो टाकूयात व हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली ही पेस्ट तयार करून झालेली आहे। आता आपण पॅन मीडियम फ्लेमवरती तापत ठेवूयात। तर पॅन तापलेला आहे, आता आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकूयात। तेल चांगलं तापलेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकूयात। त्यानंतर 1/2 चम्मच लाल तिखट टाकूयात। हे सर्व आपण तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत। चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा टाकूयात, अगदी चिमूटभर। त्यानंतर हे मसाले तेलामध्ये मिक्स झाल्यावरती आपण गॅस बंद करून टाकणार आहोत, जेणेकरून हे करपणार नाही। आपण गॅसची फ्लेम बंद करून टाकूया व जी आपण अंडी बॉईल करून घेतलेली आहेत ती अशा प्रकारे दोन्ही साईडहून आपण फ्राय करून घेणार आहोत या तेलामध्ये, जेणेकरून सर्व मसाला या अंड्यांना छान असा कोट होईल व हे अंडी फ्राय होतील। अशा प्रकारे 4 अंडी दोन्ही साईडहून आपण फ्राय करून घेऊयात। ही अंडी दोन्ही साईडहून फ्राय झालेली आहेत। आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊयात। त्याच तव्यामध्ये आता आपण मसाला बनवणार आहोत। तर आपण थोडंसं तेल टाकूयात त्याच्यामध्ये। मीडियम फ्लेमवरतीच आपण हे तेल तापवणार आहोत। तेल चांगलं तापू देऊयात। तेल चांगलं तापलेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये 1 बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात व कांदा नरम होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। छान असा नरम झाला पाहिजे कांदा। कांदा नरम झालेला आहे, आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये ओतूयात व तीसुद्धा याच्यामध्ये शिजवून घेऊयात। सर्व पेस्ट आपण आधी ओतून घेऊयात व छान अशी कलर चेंज होईपर्यंत तिला फ्राय करून घेऊयात, जेणेकरून ही छान अशी शिजेल। आपली पेस्ट व कांदा दोन्ही छान असे शिजले गेलेले आहेत। आता आपण मसाले टाकून घेऊयात। तर त्यासाठी 1/2 चम्मच हळद टाकूयात। तर मी इथे 1/2 चम्मच हळद टाकत आहे। त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट, तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्यानुसार ठेवू शकता। त्यानंतर 1/2 चम्मच गरम मसाला। हे सर्व मसाले फ्राय करून घेऊयात या मसाल्यामध्ये। आपले मसाले फ्राय झालेले आहेत, आता आपण त्याच्यामध्ये साधारण 1 पेलाभर पाणी ओतूयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हे पाणी ओतून घेतलं होतं। तर आता आपण त्याला छान असा कड काढून घेऊयात। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती त्याला कड काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता या मसाल्याला चांगला कड आलेला आहे, छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। जर तुम्हाला आणखी पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता, पण इतकाच घट्टसर असा हा रस्सा ठेवायचा आहे। आता आपण जे काप केलेले आहेत अंड्याचे ते त्याच्यामध्ये 1-1 करून टाकून घेऊयात। अशा प्रकारे हे काप आपल्याला टाकून घ्यायचे आहेत व दोन्ही साईडहून हा मसाला लावून घ्यायचा आहे त्या अंड्यांना, जेणेकरून हा मसाला गायरीला सुद्धा लागेल। तर आता हे आपण पलटी करून घेऊयात। तर 4 फोडं आपल्याला अशी पलटी करून घ्यायची आहेत। ही 4 फोडं पलटी करून झाल्यानंतर आता आपण त्याच्यावरती हिरवी कोथिंबीर बारीक चिरून टाकून देऊयात। तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार आहे। तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू।